आता थांबा कर जय शिवराय मित्र. मी डॉक्टर पवन यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी वेळोवेळी तुम्हाला गडकिल्ल्यांची माहिती देतच राहतो. आज आपण जाणार आहोत पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील किल्ले कैलासगड. कैलासगडच्या आपण आज सफर करणार आहोत. पुण्यातून तुम्ही येताना मुळशी पवन या मार्के पुढं आल्यानंतर आपण जो तामणी घाट लागतो, तामणी घाटाच्या अलीकडेच तुम्हाला एक बोर्ड दिसतो कैलासगडचा. तिथून आपल्याला राईट साईडला एक रस्ता आहे त्या बाजूला, या रस्त्याने आपण जाणार आहोत किल्ले कैलासगडाकडे. आपण आत्ताच मोशी तिकडून आलेलो पौण मोशी इथून, त्यातून एक तामणी घाटाच्या वर आल्यानंतर एक उजव्या हाताला आपल्याला एक रस्ता लागतो, तो कैलासगडाकडे जायचा असा रस्ता आहे. येताना एक ओडुस्ते गाव लागतं. ओडुस्ते गावाच्या पुढे 2 किलोमीटर आल्यानंतर ही खिंडी लागते. या खिंडीत आपण उजव्या हाताला जो वर जाणारा रस्ता आहे, या वर जाणाऱ्या रस्त्यातून आपण किल्ले कैलासगडाकडे जाता येतं. आपल्याला येताना तुम्हाला कुंडलिका व्हॅली बघायला मिळते, त्यानंतर पुढे आल्यानंतर ओडुस्ती गावानंतर या कैलासगडचा हा रोड आहे. इथून कैलासगडकडे जाण्याचा
मित्र आपण जसं काही इकडून आलेलो आहोत किल्ले कैलासगडाकडे, जर कैलासगडाकडे वर चढताना खूप असा दमछाकचा रस्ता आहे आणि खडी चढाई आहे थोडी, त्याच्यामुळं सोबत पाण्याची बॉटल आणि खाऊ वगैरे सोबत राहू द्या. खडी चढाई असल्यामुळे थोडं स्लिप असल्यामुळे शूज वगैरे एकदम चांगले हे आपल्या पायात असणं खूप आवश्यक आहे. आत्ताच आपण इकडून आलो, इकडून आल्यानंतर हे तुम्ही माझ्या पाठीमाग बघताय हे प्रचंड असं मोठं पाण्याचं टाका आहे. या टाक्यावरून हा किल्ला सातवाहन काळातील असू शकतो याचा एक अंदाज येतो. नुकतंच याचं पाण्याचं या टाक्याचं पुनर्जीवनाचं काम, म्हणजे जे गाळ वगैरे ह्याच्यात जो फसलेलं आहे, टाकं पूर्ण बुजलेलं असेल पाण्याचं, हे याचं गाळ उपसण्याचं काम सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान मुळशी विभाग या विभागाच्या वतीनं काम चालू आहे. आम्ही कालच रात्री माहिती घेतल्याप्रमाणे काल रात्रभर आणि मागच्या 2-4 रविवार आणि काल रात्र पण इथं टाकी संवर्धनाचं काम चालू होतं. हे माझ्या पाठीमागे पाहत आहे पा, हे आत्ताच हे गाळ काढलेला दिसतोय, हे दगड हा पूर्ण हा गाळ पूर्ण हे साहित्य याच्यानेच या टाकीचं पुनर्जीवनाचं काम सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान मुळशी विभाग यांच्या वतीनं काम चालू आहे. आणि प्रचंड अशी खूप मेहनत सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान हे यांचे दुर्गसेवक घेतात. तुम्ही बघू शकताय की मोठं टाकं असल्यामुळं याच्यातला खूप अशा मोहिमा घेऊन याच्यातलं गाळ काढून हे टाकं एकदम पिण्यालायक स्वच्छ एकदम करण्याचं काम सह्याद्री प्रतिष्ठान हे संस्था करीत आहेत. सह्याद्री प्रतिष्ठान ही संस्था गेल्या अनेक वर्षापासून गड किल्ले संवर्धनाचं काम करतात आणि महाराष्ट्रातील खूप अशा गडकिल्ल्यांवर प्रयोजर बसणे, टाके स्वच्छ करणे, स्वच्छता मोहीम असे काम करतात. तरी आज या कैलासगडाचं काम त्यांनी हाती घेतलेलं आहे आणि ते पूर्णत्वात ते नेत आहेत. आपण आत्ताच पाण्याचं टाकं पाहिलं, पाण्याच्या टाक्यापासून वर आल्यानंतर थोडंसं वर आल्यावर एक डाव्या हाताला एक रस्ता जातो या बाजूला, त्या डाव्या हाताच्या रस्त्याने जर तुम्ही पुढे आलात तर पुढे आल्यावर तुम्हाला हे बांधकामाचे अवशेष दिसतात. म्हणजे त्या काळी या किल्ल्यावर राहण्यासाठी जागा उपलब्ध होती आणि बरेचसे असे शिबंदी किंवा बरेचसे असं सैनिक माणसं या किल्ल्यावर असावेत. हा किल्ला टिहाळणीसाठी बांधण्यात आला होता. तुम्ही मायापाठी पाहू शकता, हा या बाजूला घनगड आहे, तुंग आहे, त्रिकोण आहे, लोहगड, विसापूर या बाजूला आहेत. या किल्ल्याची घाटमाथ्याचा हा रस्ता आहे. घाटमाथ्याच्या रस्त्यावर लक्ष ठेवण्यासाठी, टिहाळणीसाठी या किल्ल्यांची निर्मिती झाली होती. त्यातीलच हा एक कैलासगड नावाचा किल्ला आणि आजसुद्धा या चौथऱ्याचे अवशेष तुम्हाला या पाहायला मिळतात आणि बरेचसे अवशेष या किल्ल्यांवर अजून बरेचसे ठिकाणी असतील. पण कालांतराने खूप वर्षामुळे काही काही अवशेष शिल्लक आहेत आणि काही काही अवशेष सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
आपण आताच तिकडून आल्यानंतर वाड्याचे अवशेष बघितले आणि वाड्याचे अवशेष बघितल्यानंतर त्याच्या थोडंसं पुढं आल्यानंतर हे जे माझ्याकडे पाहत आहे हे किल्ले कैलासगडावरील असलेलं एक मंदिर आहे, शंकराचं मंदिर आहे. पूर्वी इथे फक्त अशा थोड्याशा दगडी रचलेल्या होत्या आणि एक शंकराची पिंड जी दगडावर कोरलेली आहे पुरातन असलेली ती होती. त्याच्यावर बांधकाम करण्याचं काम सह्याद्री प्रतिष्ठान या संस्थेनं केलेलं आहे. तुम्ही माझ्या पाठीमागे पाहताय हे पूर्ण दगड आणि या ज्या गोण्या आहेत या गोण्यामध्ये वाळू आणलेली आहे त्यांनी. आणि हे जे तुम्ही पाहताय पूर्ण महादेवाचं मंदिर उभं करण्याचं काम सह्याद्री प्रतिष्ठान या संस्थेनं केलेलं आहे. एक अतिशय चांगलं प्रम किंवा चांगलं काम हे या संस्थेचं आपल्या आमच्या संस्थेचं इथं दिसतंय तुम्हाला. जेणेकरून या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे आणि हे पूर्ण दगडी असल्यामुळं याचा जो मूळ स्वरूप आहे जो पुरातन आहे त्याचं असं वाटतंय की हे पुरातन मूळ स्वरूपात आहे असं या वाटतंय. तुम्हाला मी आता खिंडीचं दर्शन करतो.